नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे कुरडईची भाजी. त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे कुरडईचा चुरा किंवा भुगा. आपल्याला त्यासाठी जुन्या कुरडईचा किंवा आपण जेव्हा नवीन कुरडई करतो तेव्हा त्यातील काही चुरा किंवा भुगा निघत असतो, तर आज आपण त्याची भाजी बनवणार आहे. मी कुरडईचा हा चुरा घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला तो 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं झालेले आहे. आपला हा भुगा छान असा भिजलेला आहे. आता तो आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ. आणि आपल्याला फोडणीसाठी लागेल 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता. कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच तेल घालून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी अशी छान तळतळायला लागली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊ. यामध्ये कढीपत्ता, यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून आपल्याला घालायचे आहे. यामध्ये कांदा घालून घेऊ. कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा लालसर कलर येत आहे. यामध्ये आता आपण 1/2 चम्मच लाल मिरच पावडर घालून घेऊ. 1/2 चम्मच हळद. यामध्ये थोडासा मसाला घालून घेऊ. 1/2 चम्मच मी मसाला घातला आहे. आता हे छान असं परतून घेऊ. आता यामध्ये आपण भिजवलेला कुरडईचा चुरा घालून घेऊ. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊ. आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान अशी वाफवून देऊ. 2 ते 3 मिनटं झालेले आहे. छान असं हे आपण परतून घेऊ. आपली भाजी ही तयार झाली आहे. शेवटी यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ. भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. झटपट अशी आपण कुरडईची भाजी आपली तयार झाली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल. तर अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.